अध्यक्षाची निवड झाली आहे। काँग्रेसचे एकमेव सदस्य असलेले संजय पवार यांची एकमताने नगराध्यक्षपदी निवड झाली आहे। संजय पवार यांना 10 मते तर बाबूसा पाटील यांना 9 मते पडली। आर आर पाटील आणि संजय काका गटाकडे प्रत्येकी 9-9 संख्याबळ होती। राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिल्याने आबा गटाच्या पाठिंब्यावर काँग्रेसने बाजी मारली आहे। तसेच राष्ट्रवादीकडे आवश्यक संख्याबळ असताना आर आर पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला नगराध्यक्ष करण्याऐवजी फक्त एक नगरसेवक असणाऱ्या संजय पवार यांना पाठिंबा देऊन नगराध्यक्ष केले। यामुळे इथे राष्ट्रवादीचे खच्चीकरण करून तासगावमधील राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात आणली आहे अशी प्रतिक्रिया निवडणुकीतील पराभूत झालेल्या उमेदवाराने दिली आहे। मी बाबासाहेब कृष्ण पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तासगाव नगरपालिका नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तासगाव नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 16 नगरसेवक आहेत पण तासगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत आर आर पाटलांनी काँग्रेसच्या एक नगरसेवक असताना त्या नगरसेवकाला मतदान करायला लावून ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यांना एवढं मोठं केलं आणि त्या पक्षाचे जेव्हा मी लोकनेता म्हणून जे महाराष्ट्रभर मिरवतात त्यांनी तासगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना व पदाधिकाऱ्यांना खच्चीकरण करण्यासाठी काँग्रेसच्या एका नगरसेवकाला नगराध्यक्ष करून राज्यातील आणि तालुक्यातील जनतेनं जो त्यांच्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासाला तडा देऊन त्यांनी काँग्रेसचा नगराध्यक्ष केला। आज या ठिकाणी जी निवडणूक झाली ते जातीवादी पक्षाच्या विरोधात झाली। इथून पुढल्या काळात तासगाव शहरामध्ये पुन्हा जी गुंडगिरी चालून दिली जाणार नाही। लोकशाही मार्गाने इथून पुढल्या काळात निवडणुका होतील आणि इथून पुढल्या राष्ट्रवादी काँग्रेस इथे असल्यामुळं मला संधी मिळेल त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो। शाळा कॉलेजांचं नवीन वर्ष सुरू झालंय पण कोपरगाव येथील केपीपी पॉलिटेक्निकल कॉलेजच्या मुलांना मात्र सुट्टी आहे। कारण आहे पाणी टंचाई। वरुण राजा काही ठिकाणी अजूनही रुसल्यामुळे भीषण पाणी कपातीला सर्वसामान्यांना सामोरं जावं लागत आहे। कोपरगाव येथील पाणी टंचाईला कंटाळून अखेर केबीपी कॉलेजने मुलांना सुट्टी जाहीर केली। नवीन वर्ष नव्या उमेदीसह सुरू झालं असलं तरी कोपरगावच्या मुलांना शिक्षणापासून काही काळ वंचित राहावं लागणार आहे हे मात्र नक्की। गोवंडी पोलीस स्टेशनला जाणारा हा एकमेव रस्ता, या रस्त्याची अवस्था पाहिली तर या रस्त्यांकडे पालिकेचं दुर्लक्ष झालेलं दिसतंय। या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना या रस्त्यांच्या खास खळग्यातून रोज जपून प्रवास करावा लागतो। या ठिकाणी राहणाऱ्या शाळकरी मुलांना शाळेची बस त्यांच्या घरापर्यंत सोडायलाही नाकारते। लहानांसोबत अभल वृद्धांनाही या रस्त्यावर चालण्यासाठी तारेची कसरतच करावी लागते। पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एखादा गुन्हा नोंदवायचा झाला तर जायचे तरी कसे हा प्रश्नच उद्भवतो। अस्मिता सदामस्त, गरजा महाराष्ट्र न्यूज, गोवंडी। गोवंडी पुलिस स्टेशन जाने के लिए एक ही रास्ता है और आपको मेंटेनेंस एक ही लगता है उसका, बारिश में तो और हालत खराब होती है। बोईसर एज्युकेशन शाळेमध्ये इयत्ता 10वीमध्ये शिकणाऱ्या आशिष यादव या शाळकरी विद्यार्थ्याचा सकाळी 7 वाजता शाळेत जात असताना अपघाती मृत्यू झालाय। हा विद्यार्थी नेहमीप्रमाणे संजयनगर येथील त्याच्या घरून सायकलने शाळेत जात असताना एमआयडीसी रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यामध्ये आपल्या सायकलच्या पुढील चाक कुरुतल्याने त्याचा सायकलीवरील तोल ढासळला, त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या कंटेनरचे पुढील चाक आशिषच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय। या संबंधित बोईसर एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये कंटेनर चालकावर गुन्हा दाखल झालाय। आशिषच्या या मृत्यूला सार्वजनिक बांधकाम विभाग आणि खैरपाडा ग्रामपंचायत ही तितकीच जबाबदार आहे असं स्थानिकांचं मत आहे। दरवर्षी लाखो रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्ड्यांचं डागडुजीकरण केलं जातं, लाखोंची टेंडर काढून देखील निकृष्ट दर्जाची कामं केली जातात आणि अशाच कामांमुळे आशिष सारख्या विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागत आहे। गोवंडी पोलीस स्टेशनला जाणारा हा एकमेव रस्ता, या रस्त्याची अवस्था पाहिली तर या रस्त्यांकडे पालिकेचं दुर्लक्ष झालेलं दिसतंय। या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना या रस्त्यांच्या खास खळग्यातून रोज जपून प्रवास करावा लागतो। या ठिकाणी राहणाऱ्या शाळकरी मुलांना शाळेची बस त्यांच्या घरापर्यंत सोडायलाही नाकारते। लहानांसोबत अभल वृद्धांनाही या रस्त्यावर चालण्यासाठी तारेची कसरतच करावी लागते। पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एखादा गुन्हा नोंदवायचा झाला तर जायचे तरी कसे हा प्रश्नच उद्भवतो। अस्मिता सदामस्त, गरजा महाराष्ट्र न्यूज, गोवंडी। गोवंडी पुलिस स्टेशन जाने के लिए एक ही रास्ता है और आपको मेंटेनेंस एक ही लगता है उसका, बारिश में तो और हालत खराब होती है। भाजपचे कट्टर समर्थक भारतीय पत्रकार वेदप्रताप वैदिक आणि 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद यांच्या भेटीचा विरोध करत आज अकोला शहरामधील धिंगरा चौकामध्ये दुपारी 3:30 वाजता शिवसेनेच्या वतीने
वेदप्रताप वैदिक यांचा पुतळा जाळण्यात आला। यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेदप्रताप वैदिक यांच्या विरोधात घोषणा देऊन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। वेदप्रताप वैदिक हे स्वतः भेटीसाठी गेले होते, त्यांना कोणत्याही सत्ताधिकाऱ्यांनी सांगितलं नसल्याचं स्पष्टीकरण यावेळी शिवसेनेने दिलं आहे। आज आम्ही जो पुतळ्याचं दहन केलेलं आहे तो वेदप्रताप वैदिक पत्रकार जो आपल्या आहे तो दहशतवाद्याला भेटायसाठी होता। त्याची भेट घेऊन त्यांना जे मुक्तपणे होतं उघडलेली आहेत की काश्मीरबद्दल किंवा तुम्ही सोडा आम्ही सोडतो नवीन राज्य निर्माण करा, त्याने त्याच्यावर या व्यक्तिवामुळे त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्याला देशद्रोही हे साबित करावे घोषित करावे ही आमची मागणी आहे। त्याला सत्तावन अगोदर कोणा केलेला कोणत्या चुकीचा आहे ते त्याला कोणत्या सत्ताधाऱ्यांनी सांगितलेलं नाही आहे। त्याला दुर्बुद्धी आली तो फेटायला गेला, त्याला फेटायला जायला नव्हतं पाहिजे, काय अगोपणा करायची।